सांभाळे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा नवरात्रीचा चौथा दिवस रंगला. आजच्या दिवशी माता कुष्मांडा देवीची आराधना केली जाते. चला तर जाणून घेऊया माता कुष्मांडाविषयी. आई दुर्गेचं नवरात्री दिन हे चौथे. आई कुष्मांडा तिच्या 8 हातामुळे तिला अष्टभुजा हे नाव पडले. या हातामध्ये धनुष्य, बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ आणि कमंडलू आहे. आई कुष्मांडाचे महल सिंह आहे. आपल्या स्मित हास्यकृतीने ब्रह्मांडाची निर्मिती केली अशी आख्यायिका आहे. कुष्मांड या शब्दाचा संस्कृत अर्थ कमांडा आणि तिला कमांडाचा बळी प्रिय आहे. म्हणून तिला कुष्मांडा या नावाने संबोधले जाते असे समजण्यात येते. कुष्मांडा मातेचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणेच तेजस्वी आहे. तिचे तेज आणि प्रकाश याने 10 दिशा उजळून येते. कुष्मांडा मातेच्या आशीर्वादाने त्यांचे आजार बरे होते. तिच्या भक्तीने आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. भक्तजनांनो, आजची कुष्मांडा देवीची कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि उद्याची स्कंदमाताची कहाणी जाणून घेऊया TRC नवरात्री माहिती श्रृंखलेच्या पुढील भागात. टीम राधानू कलेक्शनतर्फे तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.